नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. अकोला शहरात 1 कोटी रुपये खंडणी मागण्याच्या उद्देशानं अपहरण करण्यात आलेल्या अकोल्यातील रिकाम्या काचेच्या बाटल्यांचं प्रसिद्ध व्यापारी यांची सुटका झाली असून या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 आरोपींचा शोध सुरू आहे. 2 दिवसांपूर्वी अकोला शहरातल्या राईली जिन परिसरात रात्रीच्या सुमारास एका व्यापाऱ्याच्या अपहरणानं अकोला शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तर शहरातील रामदास पेठ पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या राईली जिन परिसरात व्यवसाय करणारे अरुण वोरा या व्यावसायिकांचं अज्ञात आरोपींनी अपहरण केलं होतं. तर आरोपी हे 1-2 तासापासून वोरा यांच्या करिता दबा देऊन होते आणि संधी मिळताच त्यांनी वोरा यांचं अपहरण केलं. तर या अपहरण करत्यांमध्ये एक आरोपी हा अरुण वोरा यांच्या कारखान्यात अनेक वर्षांपासून काम करणार आहे. तर आरोपींनी वोरा यांना डोळ्यावर पट्टी आणि हातपाय बांधून गाडीत बसवून शहरालगतच्या भागात फिरवून मध्यरात्री शहरातीलच चिवचिव बाजारात रात्रभर ठेवलं आणि यानंतर पहाटे आरोपींनी वोरा यांना शहरापासून 15 किलोमीटर असलेल्या कान्हेरी सरफ या गावात एका ठिकाणी कोंबून ठेवलं होतं. मात्र या काळात आरोपींना वोरा यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधता आला नाही, त्यामुळे ते खंडणीची मागणी सुद्धा करू शकले नाही. शेवटी पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार या भीतीनं काल रात्री आरोपींनी वोरा यांना एका आठवत बसवून घरी पाठवलं आणि घरी आलेल्या वोरा यांना चौकशी केल्यावर LCB पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून या आरोपींकडनं 1 गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार आणि बाईक जप्त केली असून अजूनही 2 आरोपी फरार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली आहे. 13 तारखेची रात्री बिझनेसमॅन श्री अरुण बोरा याची किडनॅपिंग झाली होती. त्याच्या अनुषंगाने रामदास पेठ पोलीस स्टेशनला 363 खाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचे तपासामध्ये SDPO सिटी श्री सतीश कुलकर्णी, PI LCB श्री शंकर शेळके और PI रामदास पेठ मनोज भवरे याची वेगळी वेगळी टीमनी तपास सुरू केली होती. काल रोजी यामध्ये 25,000 बक्षीस पण आमच्याकडून अनाऊन्स करण्यात आली होती. काल रात्री असं समजून आलं ते बिझनेसमॅन श्री अरुण बोरा सुखस्वरूप त्याच्या घरी आलेले आहे आणि लगेच आमच्या अधिकाऱ्यांनी त्याचे विचारपूस केली आणि बॅकट्रॅक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर रात्री एक ऑपरेशन राबवण्यात आला. त्यामध्ये LCBची टीमनी 5 आरोपी त्यामध्ये मुख्य सूत्रधार आणि इतर 4 यांना अटक करण्यात आलेल्या आहे आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली व्हाईट कलरची गाडी तसेच 2 देशी कट्टे हे पण जप्त करण्यात आलेले आहे. आणखी 2 आरोपी त्यांनी रेकी केली होती ते पण निष्पन्न आहे, त्याचा पण शोध सुरू आहे. यामध्ये प्रथमदर्शनी असं दिसून येत आहे की ते 1 कोटीची खंडणी मागणी करणार होते, परंतु परिवारसोबत असा कोणताही संपर्क त्याने साधला नाही किंवा साधू शकले नाही. फिर्यादीला कोणत्याही प्रकारची इंजुरी झाली नाही, केवळ त्यांना 2 दिवसात ब्लाइंड फोल्डेड करण्यात आला होता आणि हातावर पण बांधले होते, परंतु आणखी कोणतीही इंजुरी त्यांना. हा, या सर्व आरोपींच्या मागची क्रिमिनल पृष्ठभूमी पण दिसून येत आहे. या गुन्ह्यामध्ये आणखी कलमवाढ करून त्याच्याविरुद्ध कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8444662542, 7387775157.